आपण महाराष्ट्र या भारतीय राज्याचा विचार केला तर याला दोन राजधानी काय आहे हा प्रश्न जर आपण विचारात घेतला तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई मुंबईचे स्थान बघताय भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून हे बेटस्वरूपी एक शहर आहे जे रस्ते आणि रेल्वेशी मुख्य भूमीशी जोडले गेलेलं आहे या मुंबईची ओळख बघताय भारताचं प्रवेशद्वार तसेच सात बेटांचं शहर आहे आता मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी अर्थातच महाराष्ट्राची उनाडी राजधानी असून नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी अर्थातच हिवाळी राजधानी आहे आता महाराष्ट्राला दोन राजधानी असण्याचं कारण काय तर प्राथमिक स्वरूपाचं कारण म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ज्यामुळे हे दोन राजधान्या आहेत मात्र अन्य कारण बघता महाराष्ट्राचा असलेला पूर्व पश्चिम विस्तार खूप जास्त आहे आणि त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर पूर्वीचं जो मध्य प्रांत अर्थात थोड्याफार प्रमाणात आजचा मध्य प्रदेश याची सुद्धा राजधानी होती नागपूर हे शहर आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे प्रादेशिक समतोल राखण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रात या दोन राजधान्या निर्माण करण्यात आलेला आहे